हाय, मी साौरभ शिंदे फ्रॉम s.r.classes. आज आपण FY BCOMचं मॅथ्सचं लेक्चर घेतोय. बघा, याच्यावरती जो आज आपण टॉपिक चालू केला आहे शेअर्स, ठीक आहे. मॅथ्सचा जो फर्स्ट टॉपिक आहे शेअर्स, तो चालू करतोय. ऑलरेडी ह्याच्यावरती एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे, जर पाहिला नसेल तर प्लीज तो पहिला पहा. त्यामध्ये आपल्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर केल्या आहेत, शेअर्स म्हणजे काय किंवा शेअर्स होल्डरचे बेनिफिट्स आहे, सेबी आहे, BSE NSE विषयी सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत, ठीक आहे. आजपासून आपण काय करतो आहे की एक्झॅक्टली जे काही एक्झाम्पल एक्झाममध्ये पडतात ते आपण पाहतो आहे, ठीक आहे. तुम्ही डिस्प्लेवरती बघू शकता. बघा, तुम्हाला फर्स्ट जे एक्झाम्पल दिसते, ठीक आहे. मी पहिलं एक्झाम्पल रीड करतो, आपण समजून घेऊ एक्झाम्पल आणि कसं सॉल्व्ह करायचं ते पाहूया, ठीक आहे. फर्स्ट जर तुम्ही पाहिलं तर बघा, नवीन बॉट 120 शेअर्स ॲट मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹375 इच, ठीक आहे. याचा मिनिंग काय होतो, नवीनी बॉट म्हणजे परचेस केलेत, 120 शेअर्स परचेस केलेत, मार्केट व्हॅल्यू आहे ₹375 इच म्हणजे प्रत्येकी, ठीक आहे. अँड ब्रोकरेज 0.4%, ब्रोकरेज किती आहे 0.4%. कॅल्क्युलेट द सम ही पेड फॉर द ट्रान्झॅक्शन, तर तुम्हाला त्यांनी काय विचारलंय तर कॅल्क्युलेट द सम ही पेड फॉर द ट्रान्झॅक्शन, म्हणजे त्यांनी किती सम किती पैसे त्यांनी पेड केले असतील ह्या ट्रान्झॅक्शनसाठी, ठीक आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही बघू शकता. बघा, इथे तुम्हाला दिसते सोल्युशन, पहिले जे काय बुकमध्ये दिले त्यानुसार मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि एक शॉर्ट ट्रिक आहे साईडला, तुम्हाला ग्रीनमध्ये दिसते बघा, तिथे ते दोन्ही एक्सप्लेन करतो, ठीक आहे. बघा, फर्स्ट काय करायचं आपल्याला, इथे समजून घ्या, विचारलं काय त्यांनी किती पैसे पेड केले असतील. आता पैसे किती पेड केले हे कसं आपण डिसाईड करणार, तर किती शेअर्स खरेदी केले, एका शेअरची प्राईस तुम्हाला दिले, म्हणजे ते शेअर्स इंटू ती प्राईस करावी लागेल आपल्याला. ब्रोकरेज तुम्ही पेड करताय प्लस ब्रोकरेज करावं लागेल, टोटल तुम्हाला अमाऊंट मिळेल ना, ठीक आहे. तुम्ही बघू शकता. बघा, इथे फर्स्ट आपण काय केलं की जी काय शेअर्स आहेत 120 शेअर्स तुम्हाला दिलेत, बघा मार्केट व्हॅल्यू आहे 375, ब्रोकरेज आहे 0.4%, ठीक आहे. तसं सगळं लिहून घेतलं, त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही नीड टू पे फर्स्ट 120 शेअर्स आहेत ना, आणि मार्केट प्राईस आहे 375, मग आपण केलं 375 × 120 म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इंटू तुमची मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स, म्हणजे 45,000 तुम्ही एक्झॅक्टली परचेस केल्यात शेअर्स. हां, 45,000 तुम्ही परचेस केलेत शेअर्स, त्यावरती 0.4% तुम्ही ब्रोकरेज देत आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही 45,000 0.4% ब्रोकरेज कॅल्क्युलेट केलात, आलं किती 180 आलं. बघा, दिसतं तुम्हाला इथे 180 आलं. मग तुम्ही टोटल पैसे किती पेड केला असाल, तर हे 45,000 प्लस हे ब्रोकरेज 180, असे टोटल तुम्ही 45,180 पेड केलात. समजलं कसं कॅल्क्युलेट केलं. आता हे ब्रोकरेज काय, जरा कन्सेप्ट जरा क्लिअर करतो. बघा, कसं असतं, शेअर्स ज्यावेळी आपण परचेस करतो हे आपण स्वतः परचेस करत नसतो. हां, ॲज ब्रोकर हे कोण काम करतं, परचेसचं ब्रोकर करतो, आपल्या वतीने ब्रोकर, ठीक आहे. मग ब्रोकर हे जे काय वर्क करतो त्याबद्दल त्याला कमिशन दिलं जातं, त्याला आपण ब्रोकरेज बोलतो, लक्षात घ्या, ठीक आहे. हे प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती दिलं जातं, परचेस असो सेल असो, त्यावरती हे ब्रोकरेज त्याला मिळतं, ठीक आहे. फक्त परचेस असेल तर आपल्याला पैसे, समजलं ना, ॲडिशनल द्यावे लागतात. ऑलरेडी तुम्ही 45,000 दिलं, त्यावरती ब्रोकरेज 0.4% म्हणजे 180 द्यावं लागलं, ठीक आहे. आणि सेल असेल तर ते ब्रोकरेज मायनस होऊन तुम्हाला पैसे मिळतात, ठीक आहे. ते पुढे सेलच्या वेळी आपण बघूया. समजलं इथपर्यंत, 45,180 आन्सर आलं, ठीक आहे. ही एक मेथड झाली. दुसरं शॉर्ट बघा, इथे तुम्हाला दिसते साईडला, दिसते बघा कॉर्नरला, इथे ग्रीन ह्याच्यामध्ये सगळे मी एक फॉर्म्युला दिला आहे. बघा, तुम्हाला टोटल अमाऊंट पेड, ठीक आहे, किती टोटल अमाऊंट पेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू इंटू ब्रोकरेज पर्सेंटेज, ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही सॉल्व करू शकता. नंबर ऑफ शेअर्स आहेत 120, ते आपण इथे इथे घेते 120, मार्केट प्राईज आहे 375, ते आपण इथे 375, आणि ब्रोकरेज जे पर्सेंटेज आहेत हे 0.4% आहेत, ते आपण इथे 0.4% घेतले, ठीक आहे. सगळ्यांना दिसते ना बघा, व्यवस्थित किती आहे ते 0.4% आहे. तर तुम्ही हे कॅल्सीवरती व्यवस्थित घेतलं, कॅल्सीवरती कसं करायचं लक्षात घ्या, कॅल्सी घ्या 120 घ्या कॅल्सीवरती, हां, इंटू साईन दाबा 375 करा, प्लस साईन दाबायचं डायरेक्ट, आणि 0.4 आणि पर्सेंट जे साईन आहे बघा कॅल्सीवरती ते प्रेस करा, तुम्हाला बघा बरोबर आन्सर 45,180 येईल बघा कॅल्सीवरती, ठीक आहे. कसंही सॉल्व्ह करा, हे फक्त डिटेलमध्ये सॉल्व्ह केलं आहे, हे शॉर्टमध्ये सॉल्व्ह केलं आहे, दोन्ही आन्सर बरोबर आहेत. समजतं ना मी काय म्हणतो आहे, कसं आपण सॉल्व्ह करतो आहे एक्झॅक्टली, ठीक आहे. समजलं, हे झालं परचेसचं एक्झाम्पल. आता बघा सेकंड एक्झाम्पल आपण बघूया, सेल्सचं बघूया. बघा, ठीक आहे, हे जे सेकंड एक्झाम्पल आहे याच्यामध्ये तुम्हाला सेल्स दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण त्याला रीड करूया. बघा, फाइंड द सम ड्यू टू शिखा वेन अ सी सोल्ड 200 शेअर्स मार्केट व्हॅल्यू 40 पर शेअर विथ अ ब्रोकरेज 0.3%, ठीक आहे. म्हणजे काय, तुम्हाला फाइंड द सम ड्यू टू शिखा, म्हणजे किती फाइंड द सेम ड्यू टू शिखा वेन अ सी सोल्ड, त्याने किती 200 शेअर्स विकले असेल तर त्याला किती सम मिळाले, किती पैसे मिळाले,
ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू आहे 40 आणि ब्रोकरेज आहे 0.3%. बघा सेम जसं परचेस केलं होतं तसंच आहे, फक्त इथे पैसे मिळणार आहेत तर ब्रोकरेज इथे लेस होतो, लक्षात घ्या. ठीक आहे, बघूया आपण कसं सॉल्व्ह करायचं आहे. बघा तुम्ही इथे बघू शकता, बघा डिस्प्लेवरती तुम्हाला दिसतं आहे, प्रॉब्लेम दिसतो आहे. त्याचा आन्सर बघा, फर्स्टली आपण काय केलं की मार्केट व्हॅल्यू किती आहे 40 आहे, शेअर सोल्ड केले 200, त्यामुळे सम ड्यू टू हर किती 40 इंटू 200 केले आपण. ठीक आहे, दॅन 40 इंटू 200 केलं आपलं किती आलं 8000 आले, म्हणजे तुम्हाला किती 8000 रुपीज मिळणार. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, तुम्ही बघू शकता इथे ब्रोकरेज काढला आपण. बघा 8000 वरती 0.3% ब्रोकरेज दिलं ना, मग ते आपण फाईंड आउट केलं 24 आले. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी परचेस करतो तेव्हा ब्रोकरेज ॲड होतं, सेल करतो तेव्हा ब्रोकरेज लेस होतो. त्यामुळे बघा जी काही नेट अमाऊंट जी रिसीव आहे, तिला नेट अमाऊंट जी मिळणार आहे ती कशी मिळणार आहे, तर हे जे 8000 हां त्यातून मायनस काय करायचं तुम्हाला, हे ब्रोकरेज करायचं आहे. बघा इथे आपण मायनस केलं, बघा ब्रोकरेज मग 7976 हां 7976 तुम्हाला अमाऊंट रिसीव मिळेल. समजलं कसं आलं आहे? ठीक आहे, असं व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्यायचं. बस दुसरी शॉर्ट इथे बघा, तुम्हाला मी मेथड दिलेली आहे, तुम्ही बघू शकता, बघा इथे दिसतं ना कॉर्नरला. ठीक आहे, बघा हां आता इथे मला सांगा तुम्ही, इथे बघू शकता तुम्ही काय फॉर्म्युला आहे, टोटल अमाऊंट रिसीव इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज पर्सेंटेज. बघा नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 200 आहेत, मार्केट प्राईस किती आहे 40 आहे, आणि 0.3% हे तुमचं ब्रोकरेज पर्सेंटेज आहे. हां व्यवस्थित कॅल्क्युलेट घ्या, 200 इंटू 40 मायनस 0.3% साईन दाबा, इज इक्वल टू दाबायचं ना लास्टला, पर्सेंट साईन दाबा, बरोबर कॅल्सिवरती बघा हे आन्सर तुम्हाला मिळेल. असं सॉल्व केलं तरी चालेल, किंवा ही जी मेथड मी सांगते तसं सॉल्व केलं तरी चालेल. ठीक आहे, बघा हे दोन्ही जे एक्झाम्पल आहेत हे बेसिक एक्झाम्पल आहेत, बघा हे समजतात का. बघा आपण फर्स्ट एक्झाम्पल हे परचेसचं पाहिलं होतं आणि हे सेकंड एक्झाम्पल आपण सेलचं पाहिले. हां दोन्ही सॉल्व करून घ्या, जर काही डाऊट्स असतील, हां समजत नसेल काही गोष्टी, डाऊट असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारलं तरी चालेल. ठीक आहे, किंवा पर्सनली आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारलं तरी चालेल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा.